2003 साली 5 साली त्या नव्हता का मागच्या वर्षी जास्त दुष्काळ होता मागच्या वर्षी मागच्या वर्षीच प्यायला पाणी कमी झालं होतं आणि आधी प्यायला भेटायचं आहे ना ही शेमिली चालू वर्षी त्यांचा चालू होता मागच्या तेव्हा म्हणजे असं सार्वजनिक टाकी पण नव्हती विहिरीचं आणायची ओढ तेव्हा पुरायचं पण आता ते भरपूर म्हणजे वापर चालू झाला त्याचा नळानी पाणी यायला आलं म्हणलं वापर जास्तच होणार त्याच्यामुळे विहिरीचा उपसा होत राहिल्या पाणी कमी पडायला लागलं ना आता आणि आधी जेव्हा पाणलट झालं तेव्हा 2-3 वर्ष चांगलं पाणी होतं आपल्याला आणि आता गेल्या वर्षीच नव्हतं फक्त पाणी त्यामुळे माणसं पण अजून हाय जास्त हा अजून हाय लेट थोडा पाऊस झाला पण झाला थोडासा धरण काही भरलं नाही पूर्ण पण ते डोंगराला अडलेलं पाणी ते निघू राहिलंय अजून जमीन पाणी मुरलं जातं ना मग आज पाणी आडवा पाणी गिरवा त्याच्यात पाणी गेल्यानंतर तिकडं पाणी जमिनीत फरक पडतो ना पिकासाठी सुद्धा टाकीतून पाणी काढून जनावरांना पाजता येतं आणि पिण्याच्या पाण्याची पण बचत होतेच ना व्यवस्थित. या गावामध्ये अगोदर पिण्यासाठी पाणी होतं परंतु ते पाणी वाहून जायचं सर्व आणि त्याच्यानंतर काही लोक येते का रोजगाराचा व्यवसाय नव्हता त्याच्यामुळं गाव सोडून बाहेर गावाला जायचे आणि त्याच्यामुळं स्थलांतराचं प्रमाण वाढायचं काही काही लोकांमध्ये अशा काही आपण किती भावना नव्हतं काही एकत्रित येऊन कोणता तरी आपण कार्यक्रम उपक्रम गावचा इतका करताना चांगला प्रकल्प राहावा अशा प्रकारचं कोणतंच नव्हतं किंवा त्या माणसाला त्याची जनजागृती नव्हती की माणूस बाहेर जाऊन संचालनाला जातो परंतु 10 ग्रॅम माणसाचा इष्टतून आणि त्याचबरोबर आमचं जे पिण्याचं पाणी होतं वॉटर शेडचे जे पैसे येतात त्या कमिटीच्या नावावर आल्यामुळे आम्हाला अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे काम करता आलं का प्रत्येक घरा म्हणजे प्रत्येक असे खेड्यामध्ये प्रत्येक ग्रुपमधला माणूस असल्यामुळे प्रत्येक जी जी ॲक्टिव्हिटी आम्ही या वॉटर शेडच्या कामातून आली ती ती आम्हाला पोहोचवता आली आणि चांगल्या प्रकारचं ते काम आम्हाला करता आलं. भाग आहे त्या डोंगराच्या भागामध्ये आपण जो व्याट खोदतो त्याचा परिणाम पहिल्या वर्षी एकदम कमी वाटतो दुसऱ्या वर्षी थोडासा जास्त वाटतो आणि तिसऱ्या वर्षी 100% परिणाम वाटतो जे आपण जे वॉटर शेडचं जे काम केलेलं आहे त्याचा परिणाम आपल्याला शेतकऱ्यांना तिसऱ्या वर्षी दिसून येतो. म्हणजे आमच्याकडं म्हणजे पहिल्यापासून ज्यावेळेस शेतीसाठी उपसा नव्हता म्हणजे त्या परिसरामध्ये त्यावेळेस पाणी आमचं फक्त पियायचं होतं जी सार्वत्रिक विहीर होती ना तर पाण्याची काही टंचाई भासत नव्हती पण आता वॉटर शेडचं काम केलं आणि त्याच्यातून जास्तीत जास्त शेतीसाठी उपसा झाल्यामुळं पाणी लय लांब पडत होतं आता जवळ आलं आम्हाला पण सोय झाली तो पाण्याची लय लांबून आणायला लागत होता ना मग आता येतो ना जवळ नळ काढले जनावरांना टाक्या बांधल्या पाण्याच्या मग तिथून पाणी काढून पाजायचं जनावरांना आता मग काम जरा कमी पडत आहे थोडे पहिलं मग पाण्याचाच टाईम जायचं 2 टाईम सकाळ सायंकाळी.